जेव्हा नवीन बेंच तयार झाला आणि त्या बेंच पुढे ही केस गेली त्यावेळी आत्ताच्या सरकारनं त्याच्यासमोर ज्या काही बाबी मांडल्यात त्या मांडत असताना कुठेतरी समन्वयाचा अभाव आम्हाला पाहायला मिळाला. दोन दोन तीन तीन वेळा वकिलांना आमच्याकडे माहितीच आली नाही असं सांगावं लागलं, आम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाही असं सांगावं लागलं आणि त्या माहितीअभावी केस ॲडजन करावी लागली. एकूणच समन्वयाचा मोठा अभाव हा पाहायला मिळाला आणि त्यातून या कायद्याला स्थगिती मिळाली. खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा एक नियम आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये कायद्याला कधी स्थगिती मिळत नाही, ऑर्डिनन्सला अध्यादेशाला स्थगिती मिळते पण कायद्याला स्थगिती मिळत नाही. एक अलिखित त्यांचा नियम असा आहे आणि अनेक जजमेंट्स अशी आहेत की कायद्याच्या संदर्भात अंतिम सुनावणी झाली पाहिजे, त्याला स्थगिती देता येत नाही. परंतु तरी देखील या समन्वयाच्या अभावातनं त्या ठिकाणी कायद्याला स्थगिती मिळाली आणि ज्यावेळी स्थगिती मिळाली त्याचवेळी आमच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली की जर कायद्याला स्थगिती देत नाहीत तर या ठिकाणी स्थगिती का मिळाली. त्यानंतर राज्य सरकारने लार्जर बेंचकडे आम्ही जाणार असं सांगितलं, कित्येक दिवस रिव्ह्यू पिटिशनच दाखल झालं, मग त्याच्यानंतर लार्जर बेंचकडे आपण गेलो आणि त्या ठिकाणी देखील आपण बघितलं की समन्वयाचा मोठा अभाव होता. गायकवाड कमिशनच्या रिपोर्टचं ट्रान्सलेशन हे सातत्याने छत्रपती संभाजीराजे देखील सांगत होते हे ट्रान्सलेशन झालं पाहिजे, इतर याचिकाकर्ताही सांगत होते पण ते शेवटपर्यंत होत नव्हतं.